धनंजय गीरांचं पुस्तक जर राहुल गांधींनी वाचलं असतं तर राहुल गांधींच्या तोंडातनं वीर सावरकरांबद्दल असे अपशब्द आले असते. त्याच्यानंतर पुण्यामध्ये माझा एक कार्यक्रम होता आणि मला कळलं हा देखील कार्यक्रम आहे. पूर्वी पुण्याला कॉलेजला असताना मोटरसायकलनं कॉलेजला जात असताना हे स्मारक नेहमी दिसायचं, पण त्यावेळी त्या स्मारकाबद्दल किती महत्त्व होतं याचं आत्मचिंतन केलं नव्हतं. परंतु या स्मारकामध्ये असा हा कार्यक्रम होतोय आणि तिथं जाण्याची संधी मला मिळते याच स्वार्थापोटी मी आज या कार्यक्रमाला आलो. आणि दुसरा स्वार्थ असा आहे की राजकीय मी या ठिकाणी बोलणार नाही. आज मी पद्मविभूषण धनंजय कीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिखाण केलं त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्यावेळी देखील काळेसाहेब मी मनोगत असं सांगितलं की धनंजय कीरांचं पुस्तक जर राहुल गांधींनी वाचलं असतं तर राहुल गांधींच्या तोंडातनं वीर सावरकरांबद्दल असे अपशब्द आले असते. ठीक आहे, राजकारणाचा भाग सोडून देऊ, परंतु आपल्या सगळ्यांना मला एक विनंती करायची. आम्ही देखील एक मोहीम हातामध्ये घेतली. आपल्याच पुण्याची एक संस्था आहे, हर घर सावरकर नावाची संस्था आमच्याबरोबर काम करते आणि त्याचं नेतृत्व म्हणजे शासकीय नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. हे वातावरण ज्यावेळी तयार झालं ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक माझ्यावर जबाबदारी टाकली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नाट्यगृह आहे त्या ठिकाणी आपल्याला सावरकरांची खरी प्रतिमा प्रेझेंट करणं गरजेचं आहे. त्यांची जबाबदारीनं शब्द करतो खरी प्रतिमा प्रेझेंट करायची आहे आणि म्हणून मी देखील पुढाकार घेतला आणि सागरा पाडा प्रवळा नावाचं एक मधुसूदन करलकर लिखित नाटक जे आहे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोफत दाखवण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे आणि त्याचा शुभारंभ 3 तारखेला विदा सावरकर स्मारकामध्ये दादरला मुंबईला होतं. पुण्यामध्ये देखील माझ्या माध्यमाने शनिवार रविवार त्याच्यानंतरचा 3 आणि 4 तारखेच्या नंतरचा शनिवार रविवार आहे की आपल्याशी देखील संपर्क साधायचा.